आणि बऱ्याच वेळेला मग असं म्हटलं जातं की दूध धंद्यात राबावंच लागतं शेण काढावं लागतं आपल्याकडच्या बऱ्याच मुलामुलींची लग्न त्यामुळं खोळंबतात गोट्यात शेण काढणारा मुलगा बऱ्याच जणांना आवडत नाही हे सगळं टाळायचं असेल आणि तरीही दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर पुन्हा आपण या व्यवसायाकडं स्मार्ट पद्धतीनं बघणं एका वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे आणि याचा जर विचार केला तर मुक्त गोटा हा पुढं येणारा पहिला त्याच्यावरचा उपाय नमस्कार शेतकरी बंधू भगिनीनो मी प्राध्यापक सुधीर सूर्यगंध डी वाय पाटील शिक्षण संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्र तळसंदे या ठिकाणी मी विषय विशे, विशेषज्ञ पशुसंवर्धन या विषयामध्ये मी कार्यरत आहे आज आपण जाणून घेऊया जनावरांसाठी मुक्त गोटा का गरजेचा आहे किंवा मुक्त गोट्याचे फायदे कोणकोणत्या प्रकारचे आहेत या संदर्भात तर शेतकरी बंधू भगिनीनो आपणास कल्पना आहे आपण पारंपरिक पद्धतीनं जनावरं विकत घेतल्यापासून किंवा आपली घरची असल्यापासून त्याच्या गळ्याला दावं लावायचं आणि सकाळ संध्याकाळच नाही तर वर्षभर त्याला एकाच जागेवरती बांधून ठेवायचं यामुळं काय होतंय की दररोज त्याला शेण टाक चारा टाकणं पाणी पाजणं सकाळ संध्याकाळ शेण काढणं किंवा चार चार वेळेला शेण काढणं त्याला पाहिजे ते वेळेला पाणी देणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपला वेळ जातो आणि बऱ्याच वेळेला मग असं म्हटलं जातं की दूध धंद्यात राबावंच लागतं शेण काढावं लागतं आपल्याकडच्या बऱ्याच मुलामुलींची लग्न त्यामुळं मुला खोळंबतात गोट्यात शेण काढणारा मुलगा बऱ्याच जणांना आवडत नाही हे सगळं टाळायचं असेल आणि तरीही दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर पुन्हा आपण या व्यवसायाकडं स्मार्ट पद्धतीनं बघणं एका वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे आणि याचा जर विचार केला तर मुक्त गोटा हा आपल्यापुढं येणारा पहिला त्याच्यावरचा उपाय मुक्त संचार गोठा पद्धतीमध्ये काय होतं तर मुक्त संचार गोठा पद्धतीमध्ये आपण जनावर सांभाळत असताना जनावरांच्या गळ्याला दाव बांधून ते कुठल्याही कुंटीला बांधलं जात नाही आता तुम्ही बघाल या ठिकाणी ह्या ज्या गायी आहेत ह्या मुक्त गोठ्यामधल्या गायी आहेत आणि ह्या मुक्त गोठ्यामधल्या गायी तुम्ही बघाल शांतपणे उभा राहिलेले आहेत म्हणजे त्यांना ज्या ठिकाणी उभा राहायचंय त्या त्या ठिकाणी उभा राहू शकतात त्यांना ज्या ठिकाणी बसायचं आहे त्या ठिकाणी बसू शकतायत हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे शेतकरी बंधू भगिनीनो आपल्याला कल्पना असेल आपल्याला जर बांधून ठेवलं तर आपल्याला दिवसभर असह्य होईल परंतु जनावरांना आपण वर्ष दोन दोन वर्ष बांधून ठेवतो आणि त्यांच्याकडून उत्पादनाची अपेक्षा करतो तर असं न करता जर त्यांना मनमोकळेपणे फिरण्याची संधी दिली तर नक्कीच त्यांचा व्यायाम होतो शरीराचा व्यायाम होतो आणि त्याचा परिणाम दूध उत्पादनामध्ये वाढ होण्यात होतो मी तुम्हाला खात्रीनं सांगतो तुम्ही बंदिस्त गोट्यातली जनावरं आणि मुक्त गोट्यातली जनावरं यांच्या दूध उत्पादनाचा अभ्यास केला तर बंदिस्त गोट्यामध्ये दहा लिटर तुम्हाला जनावरांचं दूध मिळत असेल आणि ती जर मुक्त गोट्यामध्ये सोडली तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो दहाच्या ऐवजी काही न करता आहे तसं व्यवस्थापन ठेवूनसुद्धा ऐवजी फक्त मुक्त गोट्यामध्ये जर जनावरं सोडली तर बारा ते तेरा लिटर दूध तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं हा मुक्त गोट्याचा महत्त्वाचा फायदा आहे सगळ्यात महत्त्वाचा फायदा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आता तुम्ही बघाल इथं बघा इथं जनावरांनी फिरल्यामुळं या ठिकाणी जनावरांनी ज्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग शेण टाकले तर इथं तुम्हाला हे ताजं शेण दिसतंय काल परवाचं आणि त्याच्या अगोदरचं शेण जर बघितलं याची पूर्णपणे म्हणजे पावडर झाल्यासारखी दिसते तुम्हाला आणि एक चांगल्या प्रकारचं चा उत्तम खत पण तयार झालं म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही मुक्त गोट्यामध्ये जनावर सोडली तर तुम्हाला दररोज शेण घाणकालाही काढायची गरज नाही मुक्त गोट्यातलं शेण तीन महिन्यातनं एकदा काढलं तरी चालू शकतं आणि शेणाची गुणवत्ता पण बघा चांगली राहते आता तुम्ही या ठिकाणी बघाल की सगळीकडे गायी मशी फिरलेले आहेत पण या ठिकाणी शेण काढलेलं नाही तुम्ही या ठिकाणी बघाल इथं सुद्धा अगदी शेणाचा खूप चांगल्या पद्धतीनं एक कंपोस्ट ज्याला आपण म्हणतो ते तयार झालेलं आहे म्हणजे अशा पद्धतीचं जर शेणखत तर जर तुम्ही शेतामध्ये टाकलं तर शेतीची सुपिकता जमिनीची सुपिकता आणि उत्पादकता वाढ होण्यामध्ये देखील मदत होते हा देखील मुक्त गोट्याचा फायदा आहे दुसरी गोष्ट बघा आता मुक्त गोठ्यामुळं काय होतंय की जनावरांना या ठिकाणी बघाल तुम्ही पाण्याची सोय एका ठिकाणी केलेली आहे आणि खाद्याची सोय दुसऱ्या बाजूला केली तर त्यांना ज्या वेळेला खायचं आहे आणि त्यांना ज्या वेळेला पाणी प्यायचं आहे त्यावेळेला पाणी पिऊ शकतात बंदिस्त गोठ्यामध्ये काय होतं तुम्हाला ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळेला तुम्ही चारा पाणी त्यांना द्यावं लागतं मग आपण पाच पाच वेळेला चारा आणि खाद्य टाकतो पण मुक्तकोट्यामध्ये सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असा दोन वेळेला चारा टाकला आणि पाणी एकदा दाखवलं की चोवीस तास त्याच्यावरती पाण्याची सोय होते आणि त्यामुळं काय होतं की त्यांना पाहिजे त्यावेळेला वेळेला पाणी पाहिजे तेवढेला चारा खाता येतो तुम्हाला कल्पना असेल नसेल आपण दोन तासांनी अडीच तासांनी तहान लागली की पाणी पितो आणि जनावरांना तुम्हाला वेळ असेल त्यावेळेला दिवसातून दोन वेळेला पाणी दाखवत आहे म्हणजे आणि जनावरांच्या दुधामध्ये सत्याऐंशी टक्के पाणी आहे गाईच्या दुधामध्ये चार लिटर एक लिटर दूध तयार व्हायला चार लिटर पाणी लागतंय तेवढं पाणी जनावरांच्या पोटात जातंय का बांधून ठेवल्यामुळं नाही जात तर मुक्त गोठ्यामध्ये असेल तुमच्या डोक्याचं थे टेन्शनच जाईल त्याला ज्या वेळेला पाणी प्यायचं आहे त्यावेळेला पिऊ दे त्याला ज्या वेळेला खाद्य आहे चारा खायचा त्यावेळेला खाऊ दे ह्या सगळ्या गोष्टी करता येतात आणि मुक्त गोठ्यामध्ये फक्त दूध काढण्याच्या वेळेला तुम्ही जनावरं म्हणजे आतमध्ये नेऊ शकताय चौथा महत्वाचा भाग आहे आता ही जनावरं तुम्ही बघाल बघा ह्या जनावरांची चकाकी बघा किती आहे म्हणजे गोठ्यात बांधून ठेवलेले जनावरं आणि ही बाहेर सोडलेली जनावरं अतिशय चकाकी दिसते फ्रेश आ, समाधान दिसतंय जनावरांच्या चेहऱ्यावरती एकंदरवरती बग बघितलं तुम्ही कातडीची चकाकी दिसते आणि त्यामुळं इथं बघा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं गोचिड किंवा डास या ठिकाणी दिसत नाही पण बंदिस्त गोटा असेल तर डास दिसतो मास्टायटीसचं प्रमाण वाढतंय आता तुम्ही एवढ्या गायी या ठिकाणी बघताय तुम्ही बघा सगळी सडं अतिशय कोरडे चांगले कुठल्याही प्रकारचा मास्टायटीस तुम्ही जर बघाल या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मास्टायटिस दिसत नाही किंवा दगडी कास दिसत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे इथं बघाल खुरं हो। या जनावरांची जर खुरं बघितली तर अतिशय चांगले आहेत तुम्ही जर बंदिस्त जागेत जर जनावरं बां बांधत असाल तर खुरांचे अनेक प्रॉब्लेम किंवा अनेक समस्या या ठिकाणी उपलब्ध होतात निर्माण होतात म्हणून या दृष्टिकोनातून बघितलं तर मुक्त गोटा अत्यंत महत्त्वाचा आहे जनावरं दूध जास्त देते समाधानी राहते पाहिजे त्यावेळेला खाते दुसरी गोष्ट बघा आता या गोट्यामध्ये तुम्ही कोंबड्या देखील सोडू शकताय आणि ह्या कोंबड्या काय करतात की कि शेणातले किडे खातात आणि त्यामुळं काय होतात माशा असतील किंवा डास असतील यांची उत्पत्ती देखील मुक्त गोट्यामध्ये होत नाही हा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि म्हणून मुक्त गोटा बघा रवंत करण्याची प्रक्रिया बघा बागा। पलीकडं बघाल तुम्ही ते कालवड अत्यंत चांगल्या प्रकारे रवंत करत खाली बसलेले किती शांत समाधानी दिसतंय अशा पद्धतीचं रवंत करणं आपल्या बंदिस्त गोट्यामध्ये होत नाही आणि म्हणून मुक्त गोट ता, हा जनावरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आरामदायी दुसरी गोष्ट बघा या ठिकाणी बघा खूप छान पद्धतीने हे रवंत करत आहे त्याच्या शेजारी एक गाय उभी राहिली ती सुद्धा बघा किती शांत समाधानी आहे या ठिकाणी जसं मी तुम्हाला म्हटलं बघा सड सडंसुद्धा किती इथं तुम्हाला सगळं थोडंसं ओलसरपणा दिसतोय तरी पण गायीची कास किंवा कासेची सडं जी आहेत ती अतिशय कोरडे आहेत दुसरी गोष्ट बघा इथं चारी बाजूंवर रिकाम असल्यामुळं सूर्यप्रकाश किंवा खेळती हवा या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे मिळते बंदिस्त गोट्यामध्ये कोंदट वातावरण असल्यामुळे हे मिळत नाही आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून तुम्हाला मुक्तगोटा अतिशय महत्त्वाचा आहे आता थोडक्यात आत बघूया मुक्तगोटा आता बघाल इथं हा जो मुक्त गोटा केलेला आहे आतमध्ये दुधासाठी सोय केलेली आहे आणि बाहेर पूर्णपणे दिवसभर जनावरं बाहेर सोडतात इथं बघाल तुम्ही इथं साधारणपणे जमिनीपासून दोन ते तीन फुटावरती बांधकाम घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती ही जाळी घेतलेली आणि ही जाळी पुन्हा म्हणजे पक्की करून घेतलेली आहे आणि हा जो थर बघताय तुम्ही हा मुरून टाकून तयार केलेला आहे आणि तुम्ही याच्यावरती जर ऊसाचा पाला टाकला हो तर देखील आणखी चांगल्या पद्धतीनं म्हणजे जे जमीन तयार होणं गरजेचं आहे तशा पद्धतीची जमीन तयार होते आणि पावसाळ्यात सुद्धा जनावरांना त्रास होत नाही त्यानंतर पाण्याची सोय मकाशी मी तुम्हाला सांगितलं खाद्याची सोय सांगितलं अशा पद्धतीनं जर मुक्त गोट्याची रचना केली तर शं नक्कीच मी तुम्हाला सांगतो तुमचा वेळ वाचला बघा शेण काढणं धारा फक्त धारा काढण्यासाठी जर समजा तुम्ही चार पाच चांगली जनावरं घेतली आणि अठरा ते वीस हजारची धार काढण्याची मशीन घेतली तर कमी खर्चात कमी वेळेत तुम्हाला गोट्यातली काम करता येतात आज काय होतंय चारा टाकणं त्यानंतर शेण काढणं पुन्हा दोन वेळेस चाला टाकणं दोन वेळ शेण काढणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ जातो आणि सामाजिक प्रतिष्ठा आपल्याकडे अशी आहे की गोट्यात काम करणार जसं मी मग अशी म्हटलं की मुलगी देत नाही शेणाचा वास येतोय इन्शर्ट करून त्याला शेण काढणं त्रासदायक होतंय तर मुक्त गोट्यामध्ये हा विषयच येत नाही तीन तीन महिने तुम्ही शेण नाही काढले तरी चालतंय स्मार्टपणे तुम्ही हा व्यवसाय मुक्त गोट्याच्या किंवा मुक्त संचार गोट्याच्या संदर्भाने तुम्ही करू शकताय उपयोग करून करू शकताय माझ ओळखणं हे देखील शक्य होतं आता तुम्ही बघाल इथं एक गाय आहे तिथं एक गाय आहे जर ही गाय समजा त्या गायीवरती उडी मारण्याचा प्रयत्न करीत असेल आणि ती उडी मारताना ती जर शांत बसत असेल किंवा ही शांत बसत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ह्या गायीला माज आलेला आहे आणि मग अशी गाय तुम्ही बाजूला करू शकताय आणि तुम्हाला हव्या त्या सिमेंटद्वारे ती गाय भरवू शकता बंदिस्त गोट्यामध्ये बांधीव चार पाच जनावर एकत्र असल्यामुळं माज कधी येऊन गेला हे समजत नाही पण या ठिकाणी मात्र तुम्हाला माज सहजासहजी ओळखता येऊ शकतो म्हणजे एखाद्या जनावर दुसऱ्या जनावर उडी मारतय किंवा दुसरं जनावर उडी मारत असताना हे शांत बसतंय असं जर असेल तर तुम्हाला माझाचं आणि माज ओळखणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि योग्य वेळेला भरवणं हे देखील सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्त्वाची इथं जनावरांना धुण्याची गरज नाही आता बघा ही जनावरं धुतलेली नाहीत आता तुम्ही म्हणाल की अशी जनावर चालताल का अशा जनावरांच्या दारा काढल्या तर चालताल काही हरकत नाही जनावरांना गायींना दोन दोन तीन तीन महिने नाही धुतलं तरी चालतंय आपण नको त्या गोष्टीसाठी वेळ घालवत असतो तरी मुक्त गोट्याचा हा फायदा आहे की इथं जनावरांना नाही धुतलं तरी चालतंय फक्त धार काढण्याच्या वेळेला कास जर व्यवस्थित स्वच्छ करून घेतली आणि धारा काढल्या तर कोणत्याही प्रकारची रोगराई जनावरांच्यामध्ये होत नाही मुक्त गोट्याचा दुसरा महत्त्वाचा अजून एक फायदा आहे की रोगराईचं प्रमाण या ठिकाणी कमी होतंय जसं मी तुम्हाला सांगितलं मास्टायटिस नावाचा रोग आपल्याकडे भरपूर होतो ज्याला दगडी कास किंवा साडामध्ये गाठी होणं असं म्हणतो तर तो मुक्तगोटा केल्यामुळे जवळपास ऐंशी नव्वद टक्के होतच नाही बंदिस्त गोट्यामध्ये आणि तुम्हाला कल्पना एकदम झाला की कमीत कमी, -कमी दीड ते दोन हजार रुपये त्या जनावरांसाठी खर्च करावा लागतो आणि त्या कासेतनं त्या सडातनं शंभर टक्के पहिल्यासारखं दूध अजिबात निघत नाही हा देखील महत्वाचा भाग आहे ह्या गोष्टीचा सारासार विचार करता माझं असं सा सांगणं आहे विशेषतः तरुण पिढी शेतकऱ्यांची जी मुलं आहेत जी कोरोनानंतर कोविडनंतर नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी चांगल्या चार पाच गायी घेणं दुधाळ गायी घेणं मुक्त गोट्याचा आणि मुक्त गोटा करायला खर्च पण जास्त नाही पाच जनावरांचा मुक्त गोटा अगदी लाखभर रुपया सहज होऊ शकतो आज वारणा दुःसंघ असेल गोकुळ संघ असेल याच्यासाठी अनुदान पण देतोय परंतु मी असं म्हणेल अनुदान मिळते म्हणून मुक्तगोटा करू नका तुमच्या डोक्याला बुद्धीला पटलं तर मुक्तगोटा करा मुक्त गोटा केल्याने तुमचा तोटा होणार नाही खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि मग पाच चांगली दुधाळ जनावर घेतली मुक्त गोटा केला धार काढण्याचे मशीन घेतली तर तुमचे श्रम कमी झाले वेळेची बचत झाली आणि स्मार्टपणे तुम्ही हा व्यवसाय केल्यानंतर तो जास्तीत जास्त फायदेशीर होऊ शकतो आणि आजच्या तरुणांची ही गरज आहे कारण आजही बघितलं तर शेतीवरती आधारित असलेला धंदा बऱ्याच वेळेला मुख्य धंदा होऊन बसतोय कारण दुधाला अजूनही मार्केट आहे तुम्ही दूध डेअरीत गेला तर तुम्हाला असं कोण म्हणत नाही की आज दहा लिटर दूध आणले पाच लिटर घालून पाच लिटर घरी घेऊन जा त्याचं कारण असं की दूध धंद्याला मार्केट आहे दहा दिवसाला तुम्हाला पैसे येत आहेत आणि शाश्वत असं उत्पादन देणारं हे साधन आहे म्हणून गाय असू दे म्हैस असू दे यांच्यासाठी मुक्तगोट्याची संकल्पना तुम्ही राबवावी आणि तज्ज्ञांचा सल्ला करून कमी खर्चाचा मुक्तगोटा सुद्धा तुम्ही करण्याचा प्रयत्न करावा आणि जी आपण बांधून ठेवलेली जनावरं आहेत वर्षानुवर्षे त्यांना थोडंसं स्वातंत्र्य द्यावं फिरण्याचं चालण्याचं दूध देण्याचं चारा खाण्याचं आणि पाणी पिण्याचं ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर मला वाटतं निश्चितच तुमची गाय तुमची म्हैस तुम्हाला तुमचा खिस्सा गरम केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद